नमस्कार मित्रांनो, मी संकेत सावंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो काजवामध्ये. तर मित्रांनो, आपली कथा चालू आहे पावसातील ती, जिचा पहिला भाग मी याआधीच आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे आणि दुसरा भाग मी आता तुमच्यासमोर सादर करणार आहे. पण जर तुम्ही कथेचा पहिला भाग पाहिला नसेल तर मी तुम्हाला विनंती करतो, ताबडतोब हा व्हिडिओ इथल्या इथे थांबवा आणि कथेचा पहिला भाग पाहून घ्या. ही पहा, ही इथे जी लिंक आली ना, त्यावर तुम्ही क्लिक करून कथेचा पहिला भाग पाहू शकता. तेव्हा आता आपण कथेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. तासाभरातच मी तिथे पोचलो. आता मी अभिच्या बिल्डिंगखालीच उभे होते. मी आत शिरले आणि चौथा माळा गाठला. रूम नंबर 405 जवळ गेले आणि बेल वाजवली. एका वयस्कर बाईने दरवाजा उघडला. येस, कोण हवं आहे आपल्याला? मी काही बोलायला जाणार तेवढ्यातच त्या बाईच्या मागे अभि एका मुलाला घेऊन खेळवताना मला दिसला. डॅडूना किसी नाही देणार असं नाही कळणार ना बबडू, असं म्हणता म्हणता त्याची नजर माझ्यावर गेली. माझे भरलेले डोळे आणि रडकोंडीला आलेला चेहरा पाहून त्याने ताबडतोब आपल्या मुलाला खाली ठेवत माझ्याजवळ आला. त्याच्या मागोमाग त्याची बायको देखील आली. कोण आलंय हो? तो मला येऊन काही सांगणार इतक्यातच माझ्या अंगात जितका जोर उरला होता तितक्या जोरात मी त्याच्या कानचिलात लगावले. काही क्षण सर्वजण स्तब्ध झाले. आयुष्यात पुन्हा माझ्यासमोर कधी येऊ नकोस, रडत रडतच मी तिथून बाहेर पडले. रडता रडता मी कुठे येऊन बसले माझे मलाही नाही ठाऊक. आणि मग तुम्ही आलात. आरतीची अशी परिस्थिती जाणून घेतल्यावर संकेतसुद्धा काही वेळ स्तब्ध झाला. काय बोलावे काहीच सुचेना, पण तरीही तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होता. हे बघा, आता जे झालं ते झालं आणि मी तर म्हणून एक प्रकारे चांगलंच झालं ना. आधीच तुम्हाला हा सर्व प्रकार कळला. मी तुमच्या भावनांचा आदर करतो, तुम्ही जीवापाड प्रेम केलं होतं, पण तुम्हाला कुठे माहीत होतं की तो विवाहित आहे म्हणून? आणि सरळच बोलतो, तुमच्यात शारीरिक संबंध आले नाहीत हे महत्त्वाचं नाही का? तेव्हा आता तुम्ही रडणं थांबवा आणि घरी जाऊन बाबांना कसं म्हणवायचं याचा विचार करा. आरती रडतच, तुम्ही माझ्या बाबांना नाही ओळखत, आता जीव गेला तरी ते मला घरी नाही घेणार. साखरपुड्याच्या दिवशी मी पळून आले, निदान त्यांच्या इज्जतीचा तरी विचार करायला हवा होता. वाटलं होतं इथे येऊन अभिला भेटेन आणि मग घरी जाऊन दोघे आम्ही बाबांची समजूत घालू. आता काय करू, कशी जगू, कुठे राहू काहीच सुचत नाही आहे. तुम्ही आधी रडणं थांबवा बघू, हवं तर मी येऊ का तुमच्या बाबांशी बोलायला? मी त्यांना समजावून बघतो. नाही हो, ते नाही ऐकणार. एक वेळ माझा जीव घेतील पण आता घरी कधीच नाही घेणार. आरतीची मानसिक स्थिती फारच बिघडली होती. संकेतला सुद्धा तिला सांभाळणं फार कठीण जात होतं, पण तरी तो प्रयत्न करतच होता. कसे बसे शेवटी त्याने आरतीला शांत केले. आत्ता कसं, तुम्ही आता जास्त विचार करू नका, मुळात कसला विचारच करू नका. जे झालं ते आता कायमचं विसरून जा आणि बाबांबद्दल विचार करायला आपल्याकडे भरपूर वेळ आहे. सो आता मी सांगतो तसं करायचं, ऐकाल माझं? आरतीने त्याच्याकडे पाहत मान हलवून होकार दिला. गुड, आता तुम्ही आंघोळीला जा, तोपर्यंत मी मस्त नाश्ता बनवतो. अहो मी करते नाश्ता, तुम्ही नका त्रास करून घेऊ, तुम्ही आधी आंघोळ करून घ्या. ऐकायचं कोणाचं ठरलंय? तुमचं. सो मी जसं बोलेन तसंच करायचं, असं म्हणून त्याने तिची बॅग तिला आणून दिली. आरती आंघोळीला निघून गेल्यावर संकेत किचनमध्ये नाश्ता बनवू लागले. थोड्याच वेळात आरती आंघोळ करून आल्यावर तिने संकेतला देवाऱ्याबद्दल विचारले. संकेतने हातानेच देवारा बाजूला असल्याचा इशारा केला. इथे आरतीला देवापुढे नमस्कार करताना पाहून संकेत मनातल्या मनात म्हणू लागला, वर्गी संस्कारी दिसते. संकेत किचनमध्ये असतानाच आरती देखील तिथे आली आणि तिने देखील हातभार लावायचा प्रयत्न केला. तुम्ही जा आता आंघोळीला, मी बघते नाश्त्याचं. अहो त्याची काहीही गरज नाही आहे, सर्व अगदी रेडी आहे, तुम्ही बसा. अहो तुम्ही आधी आंघोळ तर करून या, मग एकत्र बसूया. अहो कालपासून तुम्ही काहीही खाल्ले नाही आहे, तेव्हा तुम्ही करा सुरुवात, तोपर्यंत मी येतो आंघोळ करून. आणखी एक काय, सगळा नाश्ता खाऊ नका, थोडासा मला पण ठेवा. ते ऐकून थोडेसे का होईना, पण आरतीच्या चेहऱ्यावर हसू उमलले होते. वा, म्हणजे हसता येतं तर तुम्हाला. पण मी मस्करी करत नव्हतो, खरंच सगळा खाऊ नका, असं म्हणून दोघेही मनमुरादपणे हसू लागले. तुम्ही जा आंघोळीला, मी तोपर्यंत वाट पाहते. संकेत ताबडतोब आपली आंघोळ आटपून बाहेर आला आणि दोघेही डायनिंग टेबलवर समोरासमोर नाश्ता करण्यासाठी बसले. नाश्ता करता करता आरतीने सहज संकेतला विचारले, तुम्ही एकटेच राहता इथे?
हो, म्हणजे आधी फॅमिली होती पण आता आई आणि बाबा गावी राहतात आणि मी इथे एकटा. पण मग तुमचं जेवण वगैरे मी करतो ना. हा जो नाश्ता तुम्ही खाताय ना तो मीच केला आहे. छान आहे आणि तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. पुन्हा एकदा थँक्स. काय हो, नाश्ता आवडला नाही तर तसं सांगा ना, शिवे काय घालताय आणि कालचा दिवस विसरून जाओ. हो मी प्रयत्न करीन. दॅट्स गुड. चला आता आपल्याला शॉपिंगला जायचं आहे. कुठे? चला तर, खूप काही घ्यायचं आहे. सर्व सामान घेऊन परवा निघायचं आहे. तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का परवा? तुम्ही नाही, आपण. आपण परवा आपलं सर्व सामान घेऊन फिरायला जाणार आहोत. पण कुठे आणि सामान कशाला? आणि तुमचं ऑफिस कुठे ते उद्या सांगतो. सामान यासाठी कारण आपण तिथे साधारण एक महिना तरी राहणार आहोत. एक पिकनिक समजा ना, तुमच्यासाठी मेमोरेबल अशी पिकनिक असेल ही आणि तुम्हाला तिथे फ्रेश देखील वाटेल. मी सुद्धा ऑफिसमध्ये एक महिन्याची सुट्टी टाकली आहे, सो परवा सकाळी आपल्याला निघायचं आहे. अहो पण नाव तर सांगा प्लेसचं. उद्या, असं म्हणत एक स्माईल देत संकेत तिला शॉपिंगसाठी घेऊन गेला. आरतीला देखील बदलाची गरज होतीच. साधारण संकेतच्या स्वभावाचा अंदाज तिला आलाच होता, त्यामुळे तिने देखील पिकनिकसाठी तात्काळ होकार दिला. शॉपिंगला गेल्यावर संकेत आरतीला खूप हसवण्याचा प्रयत्न करत होता. तिने कसे बसे आपल्या पास्टला विसरावे त्याचाच जास्त विचार करत होता, कारण त्या रात्रीचा अवतार तो अजूनही विसरला नव्हता. सतत त्याच्या डोळ्यासमोर तीच आरती त्याला दिसत होती. त्या रात्रीच्या पावसातील ती जशी दिसत होती ते पाहून संकेतला काहीतरी गवसल्यासारखे वाटत होते. शॉपिंग वगैरे झाल्यावर दोघेही घरी आले. जेवण वगैरे उरकून दोघांनी आराम करायचे ठरवले. संकेत हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर पडला, पण आरती मात्र अजूनही त्याच विचारात गर्क होती. तिच्या मनातून ती गोष्ट जाता जात नव्हती. एका क्षणी तिने संकेतचा विचार केला, मनोमनी देवाचे आभार मानले. कसा हा मुलगा मला भेटला, कशी त्यांनी माझी मदत केली. मनात काहीही वाईट विचार न आणता मला घरी आणले. सर्व गोष्टींचा विचार करता करता तिच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. त्यातच तिला झोप घ्यावी लागली ते तिला देखील कळले नाही. जाग आली ती संकेतच्या हाकेनेच. चहाचा मग पुढे करत तो तिला म्हणाला, मॅडम अजून झोपायचं असेल तर झोपू शकता, नाहीतर हा गरमागरम चहा घ्या, एकदम फ्रेश वाटेल. तिनेसुद्धा उठणेच पसंत केले. संकेतच्या हातातील चहाचा मग घेत तिने त्याला थँक्स म्हटले. बाहेर बघा काय मस्त पाऊस पडतोय. एक महिना वाट पाहायला लावल्यानंतर आता पुन्हा कुठे सुरुवात केली. टार्गेट कम्प्लीट करायचे असणार. काय हो, तुम्हाला आवडतो का पाऊस? एवढं काय नाही, पण पहिला पाऊस आवडतो, तोच काय तो सुख देणारा असतो. नंतर मात्र तोसुद्धा कंटाळवाना वाटतो. अच्छा, पण मला मात्र पाऊस खूप आवडतो. तो जेव्हा पण येतो तेव्हा सोबत काही ना काही घेऊन येतो. काय? अहो म्हणजे सर्व आपल्या आठवणी, शाळेत केलेली पावसातली धमाल, त्यानंतर कॉलेज, ऑफिस, सर्वच अगदी डोळ्यासमोर येऊन उभं राहतं. आणि या पावसात तुम्ही भेटलात. आरती हसत, बरं मी एक विचारू तुम्हाला? दोन विचारा, सध्या तरी एकच. त्या रात्री जेव्हा तुम्ही माझ्याजवळ माझ्याशी बोलायला आलात तेव्हा तुम्हाला भीती नाही वाटली? भीती कसली? कारण बहुतेक लोक मला पाहून घाबरून जात होते, कोणी माझ्या जवळसुद्धा येऊ पाहत नव्हते. तुम्ही कसे काय आलात? संकेत गालातल्या गालात हसत, तुम्हाला जर सांगितले तर तुमचा विश्वास नाही बसणार, आवडेल मला ऐकायला. मला असे आत्मे दिसतात ज्यांच्या इच्छा अपूर्ण असतात, त्यामुळे माणूस आणि आत्मा यामधला फरक मला कळतो, कारण मी एक पॅरानॉर्मल एक्सपर्ट आहे. आरती एक क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. एकवे तिला वाटलं की हा मस्करी तर करत नाही ना, पण संकेतच्या बोलण्यातील आत्मविश्वास पाहून तिचा विश्वास बसला. संकेत, त्या दिवशी जेव्हा रात्रीचे 12 वाजले होते त्यावेळी असे आत्मे बाहेर येऊ लागले होते आणि त्यामुळे मला तुम्हाला तिथे एकटं सोडणं बरोबर वाटत नव्हतं आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन आलो. ओके, घाबरू नका, आपल्या घरात तसे काही नाही आहे. आरती सुटकेचा निश्वास टाकत, थँक गॉड. दिवस असाच गप्पांच्या ओघात निघून गेला आणि तो दिवस उजाडला ज्या दिवशी दोघेही बाहेर जाणार होते. संकेतने अजूनही कुठे जायचे याबद्दल आरतीला अजिबात कल्पना दिलेली नव्हती. आरती देखील तितकीच उत्सुक होती.
मनातील दुःख देखील थोड्या प्रमाणात कमी झाले होते. सकाळचे 5 वाजले होते. संकेत सर्व सामान घेऊन बिल्डिंगखाली आरतीची वाट पाहत उभा होता. आरती घर लॉक करून खाली आल्यावर समोर तिने गाडी पाहिली, ज्या गाडीने ते प्रवास करणार होते. गाडी छान आहे तुमची. माझी नाही आहे, मित्राची आहे. मी दरवर्षी जेव्हा असा बाहेर जातो त्यावेळी त्याचीच गाडी घेऊन जातो. मग तुम्ही स्वतःची गाडी का नाही घेत? काय सांगू मॅडम, दुसऱ्यांची गाडी चालवण्यात जी मजा आहे ना, ती आपल्या गाडीत नाही. अच्छा, हो ना. सो मॅडम, आता ती वेळ आली आहे जेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कुठे जाणार आहोत. आरती उत्सुकतेने त्याच्याकडे पाहू लागली. आपण जाणार आहोत माझ्या कोकणातल्या गावी कणकवलीला. ओ वाव, कणकवली ऐकलंय मी. मी दरवर्षी पाऊस सुरू झाला की गावी जातोच जातो. यावर्षी जरा उशीरच झाला म्हणा, पण मग आता मी तुमच्यासोबत आहे. मग आईबाबांना काय वाटेल? संकेत गाडी सुरू करत, त्यांना काही वाटणार नाही, कारण मी अगोदरच त्यांना सांगून ठेवलं आहे की माझी एक मैत्रिणसुद्धा माझ्यासोबत येते. आम्ही अगोदर एकत्र काम करायचो. म्हणजे खोटं सांगितलंत ना, चुकीचं आहे ना हे? आरती अपराधीपणाच्या भावनेने. संकेत गमतीच्या स्वरात, मग काय सांगू, ती मला आरेच्या जंगलात रात्री 12 वाजता भेटली. खूप रडत होती, मला दया आली म्हणून मी तिला घरी घेऊन आलो, असं सांगू? हो का नाही? संकेत हसतच, कसं आहे ना देशपांडे, असं जर सांगितलं ना तर मला खूप साऱ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागेल. कोणती, असं कसं घरी घेऊन आलास, असं करतात का, वगैरे वगैरे. आम्ही मालवणी लोक पोलिसांपेक्षा जास्त चौकशी करतो, कारण काळजी देखील तितकीच असते. बाहेरून जरी कठोर असलो तरी मनाने तितकेच प्रेमळ असतो. तेव्हा जास्त विचार करू नका, पिकनिक एन्जॉय करा. फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी अगोदर एकत्र काम करत होतो. आरती शांतपणे संकेतच्या सर्व सूचना ऐकून घेत होती. संकेत, आणखी एक, आपल्याला एकमेकांना एकरी नावाने हाक मारावी लागेल. तुम्ही आपण असं काहीही चालणार नाही. आरती, नेव्हर माइंड. मग आतापासूनच त्याची सवय लावून घ्या. हो चालेल ना. अधूनमधून दोघांच्या गप्पा या चालूच होत्या. आरती मोकळेपणाने बोलत आहे असे पाहिल्यावर संकेतने थोडा गंभीर विषयावर बोलायचे ठरवले. एक विचारू तुला? हो विचार ना, परमिशन कसली घेतोयस? ॲक्च्युली प्रश्न तसा खाजगीचा आहे म्हणून. विचार, चालेल मला. मला माझी लाईफ खाजगी नाही वाटत. बरं, तुझे बाबा लव्ह मॅरेजच्या बाबतीत इतके स्ट्रिक्ट का आहेत? ते अजून मलाही नाही माहीत, आणि आम्ही कधी विचारण्याचे धाडस देखील केले नाही. आईला एकदोनदा विचारायचा प्रयत्न केला होता, पण ती देखील आम्हाला टाळायची, त्यामुळे मग आम्हीसुद्धा विचारच सोडून दिला. म्हणजे नक्कीच काहीतरी असेल असं नाही वाटत तुला? वाटतं ना, पण मला नाही कधी इतक्या डीपमध्ये जाऊन विचार करा असा वाटला. तुला का असं विचारावं असं वाटलं? खरं तर आजकाल कोणी लव्ह मॅरेजला सहसा विरोध करत नाही. जर मुलगा किंवा मुलगी वेगळ्या जातीमधली असेल किंवा मुलगा सेटल नसेल तर गोष्ट वेगळी होती. इथे तर कोणी एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्याला आवडली तर तिला किंवा त्या मुलाला न बघताच ते विरोध दर्शवतात. मला वाटतं नक्कीच एखादी अशी घटना त्यांच्या मनात कायमची रुजली असावी की ज्यामुळे ते लव्ह मॅरेजच्या बाबतीत तुमच्याशी स्ट्रिक्ट वागायचे. हो रे, मी असा कधी विचारच नाही केला, पण आता काय उपयोग? मला नाही वाटत मी त्यांना कधी पुन्हा भेटू शकेन. त्यांनाच काय, रादर कोणालाच नाही भेटू शकणार. आरती डोळे पुसत, संकेत आत्मविश्वासाच्या सुरात, भेटणार, अगदी सर्वांना भेटणार, ट्रस्ट मी. कसे काय? त्याचा आता विचार करू नकोस, आता आपल्याला खूप धमाल करायची. सो चिल. ओके सर, आता मी तुम्हाला काय विचारू? हो विचार ना. तू मला म्हणाला होतास की तुला आत्मे दिसतात, तर हे सर्व कसं सुरू झालं आणि तुला भीती नाही वाटत? मी साधारण 6वी 7वीमध्ये असताना शाळेमधून कॅम्पला गेलो होतो. तिथे 2 दिवस राहायचे होते. कॅम्प एका गावातच होता आणि आम्ही एका शाळेमध्ये थांबलो होतो. तेव्हा एका रात्री आमचे जेवण झाल्यानंतर मी बाथरूमला जाण्यासाठी एकटाच बाहेर पडलो. त्यावेळी एका झाडाखाली एक बाई पांढऱ्या वेशात बसलेली मी पाहिली. ती माझ्याकडे पाठ करून बसली होती आणि चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवून ढसाढसा रडत होती. मला तिची दया आली म्हणून मी तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो
आणि तिच्या डोक्याला हात लावून म्हटले, काकी रडू नका, का रडताय तुम्ही? तेव्हा त्या बाईने वर पाहिले आणि जे मी पाहिले ते पाहून मी जोरात किंचाळलो आणि तिथेच बेशुद्ध झालो. आरती घाबरून, काय पाहिलेस तू? त्या बाईला दोन्ही डोळे नव्हते पण तरीही तिच्या डोळ्यातून रक्त वाहत होते. आरती जास्त घाबरून, ओ माय गॉड. मग काय, जेव्हा मला जाग आली तेव्हा मी घरी होतो. शुद्धीवर आल्यावर मी सर्वांना घडलेल्या गोष्टीबद्दल सांगितले. सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसेना पण नंतर त्या गावी चौकशी केली असता असे समजले की फार वर्षापूर्वी त्या गावात एका बाईचे डोळे फोडून तिला ठार केले होते आणि अजूनही कधीतरी तिचा आत्मा लोकांना दिसतो. मग काय, तेव्हापासून जे सुरू झालं ते आजपर्यंत असंच. खूप पूजा अर्चा झाल्या, देवदेवता झाले, मंदिरं फिरलो पण उपाय काहीच नाही झाला. मग एका पॅरानॉर्मल एक्सपर्टने सांगितले की ही मला देणगी आहे आणि तिचा वापर करून त्या लोकांची मदत कर, त्यांच्या इच्छा पूर्ण कर. तेव्हापासून आतापर्यंत हेच करतोय. आरती सर्व ऐकून अगदी थक्क झाली होती. माय गॉड, सो स्केरी यार, हॅट्स ऑफ टू यू, संकेत हसत, थँक्यू. संपूर्ण प्रवासात त्यांच्या गप्पा अशाच चालू होत्या. संकेतने आरतीच्या कुटुंबाबद्दल सर्व जाणून घेतले, स्वतःबद्दल सर्व माहिती दिली. लक्षात ठेव, आपण एकत्र काम करत होतो, संकेतचे बोलणे अर्ध्यावर तोडत आरती म्हणाली, हो बाबा लक्षात आहे, दोघेच जण तर आहेत, सांभाळून घेईन मी. गप्पांच्या ओघात आपण केव्हा गावी पोचतो हे त्यांना देखील कळले नाही. पावसामुळे गाव अगदी प्रफुल्लित झाला होता. कोले चिंब रस्ते, लाल मातीचा सुगंध, ओसंडून वाहणाऱ्या नद्या, काळ्या काळ्या ढगांनी भरलेले आभाळ, कोसळणाऱ्या सरींवर सरी, कडाडणाऱ्या विजा, झाडांवरील पाखरांचे थवे, डोंगर दऱ्यातून वाहणारे सुंदर धबधबे, धुंद करणारा गार वारा, त्या वाऱ्यासोबत डोलणारी झाडे, पाना फुलांवरील पाण्याचे टपोरे थेंब, शेतातील धान्यासाठी लावणी करणारे शेतकरी आणि पावसाचा मनसोक्त आनंद लुटणारी लहान मुले, या रिमझिम पाऊसधारांमुळे वातावरण अगदी तन्मन फुलवणारं होतं. पावसामुळे गावाचे रूप अगदी मोहक झाले होते, सृष्टी अगदी बहरली होती. निसर्गाचे ते भव्य रूप पाहून आरती अगदी थक्क झाली होती. तिच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून संकेतने विचारले, काय कसा वाटला आमचा गाव? अप्रतिम, शब्दच नाही आहेत. निसर्गाचं इतकं मोहक सौंदर्य मी यापूर्वी कधीच पाहिलेलं नव्हतं. आत्ता मला कळलं की पावसाळ्यात कोकणाला स्वर्ग का म्हणतात. किती शांत आणि प्रसन्न वाटतं इथे. म्हणूनच आणलं आहे तुला. संपूर्ण एक महिना आपल्याला या निसर्गाच्या सहवासात घालवायचा आहे, सो बी रेडी. नक्कीच. पावसाची रिमझिम अजूनही चालूच होती. दोघी कसेबसे गाडीतून उतरले आणि सामान घेऊन घराच्या दिशेने निघाले. आरती मात्र पावसाळ्यातील कौलारू घरे पाहण्यात अगदी मग्न होऊन गेली होती. आता फायनली दोघेही घरी आले होते. सर्वजण त्यांचीच वाट पाहत बसले होते. तर हा संपला कथेचा दुसरा भाग आणि याचा तिसरा म्हणजेच शेवटचा भाग मी येत्या शनिवारी रात्री पोस्ट करेन. मित्रांनो, आपली कथा आता अंतिम टप्प्यात आली आणि तितकीच रंजक देखील होत जाणार आहे. कारण आता अशा काही घडामोडी घडणार आहेत ज्याचा तुम्ही विचार देखील केला नसेल. तेव्हा शेवटचा भाग अजिबात चुकवू नका. आणखी एक, जर ही कथा तुम्हाला आतापर्यंत आवडली असेल तर जरा लाईक आणि शेअर होऊन जाऊ दे. सोबतच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर बेल आयकॉनवर क्लिक केला तर उत्तमच. याचा फायदा असा होईल की ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेन त्यावेळी ताबडतोब तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळेल. तेव्हा आता मी तुमची रजा घेतो. आपल्याला शेवटच्या भागात पुन्हा भेटायचंच आहे. शुभरात्री.